श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर उद्या आहे चौथी माळ तर उद्या आपल्याला कुठल्या देवीची पूजा करायची आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे कोणती माळ घालायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवदुर्गेतील रूप कुशमांडा देवी तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर उद्या चौथा माळ आहे चौथा दिवस आहे नवरात्रीचा नवरात्रात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची विशेष महत्त्व आहे दुर्गादेवीच्या नऊ रूपांमध्ये तिला नवदुर्गा असे म्हटले जाते नवरात्रीत म्हणजे साक्षात शक् शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मनातल्या प्रेरणांची ठरते म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नोमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो नवरात्रीतील चौथा दिवस कुशमांडा देवीला समर्पित आहे थै दुर्गादेवीचे चौथे रूप असलेली कुषमांडा देवी षष्टभुजा आहे देवीचे वाण चंद्र गदा अमृत कलश कमळ कमंडू सिद्धी आणि निधीची ही माळ आदी भू धारण केली आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे तर कुष्मांडा देवीची पूजा कशी करायची ते आपण बघूया सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुशमांडा स्वरूपाची पूजनाला संकल्प करावा यथाशक्ती आपल्याला पद्धतीने परंपरानुसार देवीचे पूजन करावे देवीचे पूजन करताना लाल रंगाचे फुले स्व जास्वन किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते तर कुशुमांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये दही दा साखर फुटाणा असल्यास उत्तम असे सांगितले जाते त्याचप्रमाणे कुशुमांडा देवीचा मंत्र कोणता आहे कुष्मांडा देवीचे पूजन करताना तसेच पूजनानंतर पुढील मंत्र म्हणावा शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा ओम देवी कुष्मांडाय नमो या देवी सर्व भूतेषु शु कुष्मांडा रूपय स्वस्तिप नमस्ते, नमस्ते नमस्ते नमस्तुते नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे कुष्मांडा देवीची माहिती बघूया दुर्गा देवीच्या चौथ्या रूपाचे नाव कुषमांडा आहे आपल्या स्मित हास्यामुळे उत् उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते या दिवशी मन अनाहत स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असे सांगितले जाते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे ते, तेथे निवार निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्ये आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या व्यक्ती या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यदायी वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाण्याची ही देवी आहे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर उद्या कुष्मांडा देवीची आपल्याला पूजा करायची आहे उद्या तारीख आहे अठरा वार आहे बुधवार तर उद्या आपल्याला देवीची पूजा करायची आहे माळ आहे चौथी तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने देवीची पूजा करा आणि ह्या पद्धतीचा साखर तूप किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य तुम्ही तुम्हें कुष्मांडा देवीला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही उद्या कुष्मांडा देवीची पूजा करा कसं वाटले व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा समर्थ धन्यवाद